नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी मी हे ब्लाऊज घेतलेला आहे, तर याची आपण खूप सुंदर अशी बॅग डिझाईन बनवणार आहोत, तीही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याची आता आपण उंची व रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 15 इंच, हे ब्लाऊज शिवून तयार होतं 14 इंच। रुंदी पाहूयात, हे जे ब्लाऊज आहे आपलं 36 साईजचा आहे, तर 36चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे 9 इंच, आणि प्लस त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते आपली 11 इंच। आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, आणि मुंढा घेतलेला आहे 6 इंच, आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ठिकाणी आता आपण गळ्याची रुंदी घेऊयात। तर आपल्या गळ्याची रुंदी येते 2.5 इंच, या ठिकाणी 2.5 इंचावरती टिक करून घ्यायची, आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची। तर आपल्या गळ्याची उंची आहे 9 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 9.5 इंच। या ठिकाणी मी 9.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे, आणि खालच्याही साईडने आपला गळा 2.5 इंच आला आहे की नाही ते पाहायचं, आणि पाठीमागलचा गळा मार्किंग करून घ्यायचा। तर या ठिकाणी आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी मी मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। मटका गळाचा आहे, पण त्याच्या साईडने आपल्याला खूप सुंदर डिझाईन तयार करायची आहे। तर या ठिकाणी मी 2.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे, आणि इथून खालच्या साईडने 7 इंचावरती एक टिक करून घेत आहे। ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेले आहे, त्याच्या आतल्या साईडने 1/2 इंचावरती एक टिक करून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला जास्त कोना काढायचा नाही, त्यामुळे मी या ठिकाणी 1/2 इंचावरती टिक करून घेतलेली आहे। आणि ज्या ठिकाणी आपण 7 इंचावरती टिक केलेले आहे, त्याच्या बाहेरच्या साईडने 1/2 इंचावरती एक टिक करून घ्यायची। तुम्हाला जर गळा मोठा आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी रुंदीही वाढवू शकता। तर इथून मी मटका गळ्याचा आकार देऊन घेत आहे। या ठिकाणी आपल्या गळ्याची मार्किंग तयार आहे, तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला पाठीमागलचा भाग कट करून तयार आहे। तर आता आपण हा पाठीमागलचा भाग शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा, आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग टाकून घ्यायचा। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे, आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। तर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात, आणि या साईडने आपण गळ्याला शिलाई देऊन घेणार आहोत। तर गळ्याला शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची असते, आणि गळ्याला शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। आणि हा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया। तर या ठिकाणी मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे, आणि गळ्यालाही थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेतलेले आहेत। कट दिल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप मस्त येते। तर आता हा भाग आपण पलटी करून घेऊयात, अस्तर खालच्या साईडने टाकायचं। आणि इथून आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। तर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात, आणि या साईडने पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे, आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा असतो। तर या ठिकाणी हा पाठीमागलचा भाग आपला तयार आहे। तर या ठिकाणी मी पाठीमागलच्या भागाला खालच्या साईडने कमरेच्या ठिकाणी पट्टी लावून घेतलेली आहे, आणि डास देऊन घेतलेले आहेत। तर या ठिकाणी हा भाग तयार आहे। तर आता आपण याच्या साईडने लावण्यासाठी डिझाईन तयार करणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी ही पट्टी घेतलेली आहे। तर ही पट्टी जी घेतलेली आहे ती मी 2.5 इंचाची घेतलेली आहे। या पट्टीला आपण सेंटरून फोल्ड करून घेऊयात, आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपली ही पट्टी तयार आहे। तर एका साईडने आपण 2.5 शिलाई देऊन घेऊयात। तर याचा आपल्याला बंद तयार करायचा। इथून आपण हा बंद पलटी करून घेऊयात।
तर या पट्टीलानंतर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं। तर याची आता आपल्याला फ्रिल तयार करायची आहे, त्यासाठी आपण इथून अशा पद्धतीने एक वेळेस फोल्ड करणार आहोत आणि दुसऱ्या साईडने वरच्या साईडने फोल्ड करणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत, एक वेळेस खालच्या साईडने चुनी घ्यायची आणि दुसऱ्या वेळेस वरच्या साईडने चुनी पाडून घ्यायची अशा पद्धतीने। आणि शिलाई आपण सेंटरहून देऊन घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने मी सर्व फ्रिलला शिलाई देऊन घेणार आहे। तर या ठिकाणी आपली ही फ्रिल तयार आहे। तर आता आपल्याला फूल तयार करायचं आहे, त्यासाठी मी या ठिकाणी येलो कलरचा कपडा घेतलेला आहे। ही जी पट्टी आहे आपली 3x14 इंचाची आहे। तर याचा आता आपण फूल तयार करणार आहोत। इथून अगोदर गुंडाळून घ्यायचं अशा पद्धतीने। चार ते पाच वेळेस गुंडाळ्यानंतर अशा पद्धतीने सेंटरून फोल्ड करून घ्यायचं खालच्या साईडने, इथे पाहू शकता। परत इथून 3 ते 4 वेळेस गुंडाळून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे गच्च गुंडाळायचं। तर अशा पद्धतीने पकडायचं वरच्या साईडने, दोन बोटं घ्यायची आणि खालच्या साईडने अंगठा घ्यायचा आणि इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं, इथे पाहू शकता। खालच्या साईडने पकडायचं या ठिकाणी, परत या ठिकाणी पकडायचं आणि परत खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि या ठिकाणी पकडायचं। खालच्या साईडने गच्च पकडायचं या ठिकाणी आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने फूल तयार करत घ्यायचं। ठिकाणी अशा पद्धतीने कोणी निघाले पाहिजे। तर या ठिकाणी आपलं फूल हे तयार आहे, इथे पाहू शकता। या खालच्या साईडने शिल्लक कपडा होता तो मी या ठिकाणी गच्च पकडलेला आहे। तर आता आपण सुईवर दोरा घेऊयात। या खालच्या साईडने दोरा अगोदर गुंडाळून घ्यायचा अशा पद्धतीने, या ठिकाणी गाठ देऊन घ्यायची। वरच्या साईडने या ज्या पाकळ्या आहेत त्याला आपण शिवून घेऊयात। या खालच्या साईडने गाठ देऊन घ्यायची आणि हा जो शिल्लक कपडा आहे तो आपण आता कट करून घेऊयात। तर या ठिकाणी पाहू शकता आपण अशा पद्धतीने फूल तयार करून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी आणखी दुसरेही फूल तयार करून घेणार आहे। तर अशाच पद्धतीने मी हे फूल तयार करून घेतलेले आहे, तिथे पाहू शकता आपले फुलंही खूप सुंदर झालेले आहेत। तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊयात आणि ही फ्रिल घ्यायची। ही फ्रिल या ठिकाणी ठेवायचं आणि या फ्रिलला सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची इथून।
तर ही जी फ्रिल आहे ती आपण वन साइड लावणार आहोत इथून खालच्या साइडने या सेंटर पासून खालच्या साइडने घ्यायचं आणि या दुसऱ्या साइडने आपण इथपर्यंत फुल लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तर हे फुल आपण सुई आणि दोऱ्याने पॅक करून घेऊयात तर अशाच पद्धतीने मी सर्व फुले पॅक करून घेणार आहे तर या ठिकाणी मी हे फुले लावून घेतलेले आहेत आणि याच्या वरच्या साइडने ही जी शिल्लक राहिलेली फ्रिल आहे ती लावून घेऊयात ही जी फ्रिल आहे याला आता आपण मणी लावून घेणार आहोत या फ्रिलला आपण हे छोटे मणी लावून घेऊयात हे दोन्ही टोक खालच्या साइडने घ्यायचे अशा पद्धतीने आणि या ठिकाणी मणी लावून घ्यायचा खालच्या साइडचे हे दोन्ही टोक अशा पद्धतीने घ्यायचे वरच्या साइडने इथपर्यंत आणि या ठिकाणी एक मणी लावून घ्यायचा नंतर हे दोन्ही टोक खालच्या साइडने घ्यायचे नंतर हे वरच्या साइडने घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व फ्रिलला मणी लावून घेणार आहे तर या ठिकाणी मी सर्व डिझाइन्सला मणी लावून घेतलेले आहे तर या फुलावरती आता आपण हे छोटे पॅच लावून घेणार आहोत हे पॅच आपण फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेऊयात आणि या ठिकाणी मी रेडीमेड दोरी आणि हे लटकन लावून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी हे पॅच लावून घेतलेले आहेत इथे पाहू शकता आपली डिझाईन खूप सुंदर दिसत आहे फुलामुळे आणखीनच आपल्या डिझाईनला लुक खूप छान आलेला आहे तुम्ही याच पद्धतीने ही डिझाईन शिवून पहा तुमची ही डिझाईन एकदम परफेक्ट येईलच आणि तीही खूप सुंदर दिसते अंगात घातल्यावरती ही फुलं खूप छान दिसतात आणि तुम्हालाही नक्कीच आवडतील तर ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तसं त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद